सगळ्यात महत्त्वाचा एक मंत्र आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी थोडा जास्त वेळ द्या, जास्त वेळ द्या त्यासाठी थोडस। आणि इथेच आपले माणसं बरेच कमी पडतात मित्रांनो, ते वेळ द्यायचा नाही म्हणतात त्या क्षेत्रासाठी, नाही म्हणतात वेळ द्यायचा। आणि सामान्य माणसाचा मी एवढा घाण एक त्याचा मनाचा संभ्रम आहे की तो म्हणतो नाही नाही मला वेळ नाही मी खूप बिझी असतो, हे फक्त सामान्य माणसं म्हणतात लक्षात, हे मोठे माणसं म्हणत नाही, हे माणसं म्हणतात पण तुमच्या लक्षात येत नाही मित्रांनो, हे लोक खूप फ्री असतात, हे माइंड फ्री, हे कोणाला वेळ देतात माहिती का, बुद्धिमान लोक फक्त बुद्धिमान लोकांनाच वेळ देतात, जास्त करून लक्षात घ्या, ते कोणालाही विनाकारण वेळ देत नाहीत मित्रांनो लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे हे खूप बिझी असतात, हे खूप बिझी असतात, मित्रांनो तसं नाहीये, आपण चुकीचा समज घेऊन बसलेलो आहोत। आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही तुम्हाला जे काही हवंय, तुम्हाला तुम्ही इंजिनियर होणार आहात, तुम्ही मेडिकल क्षेत्रात जाणार आहात, तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला वकील व्हायचंय, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला जे काही बनायचं आहे, ज्या काही क्षेत्रात तुम्हाला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे मित्रांनो, त्या क्षेत्रासाठी विशिष्ट प्रमाणात तुमचा एक वेळ द्या, झोपून द्या त्या वेळ, त्याचा एवढा वेळ द्या त्यासाठी, ती गोष्ट आत्मसात करा मित्रांनो, एक दिवस नक्कीच तो तुम्ही दिलेला वेळ तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा। आज फक्त आपण तिथेच कमी पडतो, आपण वेळ देत नाही, आणि वेळ न दिल्यामुळे एक नदळ भराभर चिंध्या झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो। कारण आपल्याकडे कसं आहे माहितीये का, थोडी गोष्ट ही करून बघल, मग मी थोडी ती गोष्ट करून बघतो, मग ही करतो, मग ती करतो, आणि मग ही करतो, अशाने नाही होत मित्रांनो। 17 खड्डे खांदो पाने नाही लागणार, 17 खड्डे खांदायला जेवढी मेहनत तुम्हाला लागते तेवढीच मेहनत एका खड्ड्यावर करा मित्रांनो, तिथे नक्कीच तुम्हाला पाणी लागल्याशिवाय राहणार लक्षात घ्या। सुरुवातीला मी सांगितलं की विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा, आणि त्या उद्दिष्टासाठी तुम्हाला मित्रांनो जबरदस्त तुम्ही वेळ द्या, जास्त वेळ द्या, काही कोणा उपकार करत नाहीत, कारण त्या गोष्टीतून मिळणारं फळ तुम्हालाच असणार आहे मित्रांनो। जर तुम्ही IAS झाला, तुम्ही IPS झाला, तर मित्रांनो समाजाला जर फायदा होणार आहे, पण सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला देखील होणार आहे, कारण ती मान सन्मान इज्जत तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही अधिकारी झाले असणार, तुम्ही डॉक्टर असणार आहे, तुम्ही इंजिनियर असणार आहात, तुम्ही IAS IPS असणार आहात मित्रांनो। का असणार आहात, कारण तुम्ही त्या क्षेत्रासाठी वेळ दिलेला आहे मित्रांनो। कोणाचीही आत्मचरित्र वाचा, कितीही मोठ्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचा, एखाद्या IAS IPS आत्मचरित्र वाचा मित्रांनो, त्या व्यक्तीनं त्यासाठी ठराविक असा वेळ दिलेला आहे, आणि वेळ दिल्यामुळे तो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलेला आहे। आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो, तो तुम्ही देखील त्यासाठी जबरदस्त असा वेळ द्या।